नमस्कार, VKB मराठीच्या महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। ओबीसी आरक्षणाशिवाय कुठल्याच निवडणुका घेऊ नये या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आजही ठाम असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे। त्या भूमिकेला केंद्राचा सरकार कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहे। भाजप ही संघाची राजकीय विंग आहे आणि त्यांना या देशातून आरक्षण संपवायचं आहे। मंडल आयोगच्या अंमलबजावणीच्या वेळी पण भाजपची भूमिका स्पष्ट होती। मंडल आयोगाचा विरोध ते करत होते। गोलवरकर गुरुजीच्या पुस्तकाच्या माध्यमातून आरक्षण नको ही भूमिका संघांनी वारंवार समोर आणलेली आहे। म्हणजे देशामध्ये आरक्षण संपवण्याचा डाव हे भारतीय जनता पक्षाचा आहे आणि ते अजिबात आम्ही होऊ देणार नाही। आम्ही फुले शाहू आंबेडकर या विचारधारेने राजकारण करतो आणि हेळगेवार गोलवरकर यांचे विचारसरणी जे केंद्र सरकार लोकांवर लादू इच्छित आहे ते आम्ही त्यांचा एजेंडा सफल होऊ देणार नाही आणि आरक्षणशिवाय निवडणुका नको हे आमच्या पक्षाची भूमिका आहे। हे जे कालचा निकाल आहे हे नुसता महाराष्ट्रपुरता राहणार नाही। एखादा सुप्रीम कोर्टचा निकाल तो देशभर लागू होते। या निकालामुळे संपूर्ण देशातल्या जे राजकीय आरक्षण OBCच्या बाबतीत आहे ते कुठेतरी धोक्यात आलेलं आहे आणि हा विषय मंडल आयोगाने दिलेलं जे आरक्षण आहे राजकीय तो संपवण्याचा मार्गावर सुरू झालेला आहे। निश्चित रूपाने महाराष्ट्रपुरता नाही, देशभरातले शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मानणारी लोक या विषयावर पुढे काम करणार आणि संसदेमध्ये पण निश्चित रूपाने या विषयावर आम्ही प्रश्न निर्माण करू। भाजपचा डाव आरक्षण संपवायचा आहे। कुठलेही आरक्षणासाठी जे वकील कोर्टात जात आहे जे याचिका करते आहे त्यांना भाजपची फूस आहे आणि भाजपचा पाठबळ आहे। KDMC प्रशासनाने नवे आदेश काढत आजपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे। राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे आणि अटी शर्तीचे पालन करून या शाळा सुरू करण्याचे निर्देश KDMC ने दिले आहेत। या पार्श्वभूमीवर आज सकाळी कल्याण डोंबिवलीमधील शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट पाहायला मिळाला। शासनाच्या नियमांच्या अटींचं पालन करूनच आम्ही शाळा पूर्ण सॅनिटाईज केली, विद्यार्थ्यांचं चेकिंग करून आणि फुलांचा वर्षाव करून आज विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे। कारण जवळजवळ 1.5-2 वर्ष शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी घेत होते, पण आज प्रत्यक्ष त्यांना वर्गात यायला मिळालं याचा सगळ्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे। आज पूर्ण शाळा आनंदाने आज एक म्हणजे आनंद उत्सव साजरा करते। नाही नाही, आमच्याकडे अजून काही पालकांच्या तक्रारी आलेल्या नाही आहेत, पण आज पहिला दिवस आहे। विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी ती सोमवारपासून विद्यार्थी शाळेत येतील अशी मला अपेक्षा आहे। पालकांचं सहकार्य आम्हाला सतत चांगलंच लाभतं, कोणाची काही कंप्लेंट नाही आहे। म्हणजे कल्याण पूर्वेकडील नेतीवली टेकडी परिसरातील कचऱ्याची समस्या भीषण बनली असून या परिसरातील नागरिक एकत्रित कचरा कल्याण शे रोडवर फेकत असल्याने शून्य कचरा मोहिमेत व्यत्यय येत आहे। यामुळे आता या समस्येवर उपाययोजना करताना या परिसरातील कचरा पालिका कर्मचाऱ्यांच्या मार्फत गोळा केला जाणार आहे। या परिसरातील आरोग्य निरीक्षकांना याबाबतची जबाबदारी देण्यात आली आहे। नेतीवलीचा जो टेकडीचा भाग आहे तो वाहतुकीच्या दृष्टीनं तिथं सोयीस्कर नसल्यामुळं कुठलंही वाहन त्या परिसरात जात नाही। जो पत्रीपूल ते शिळफाटा रोड आहे त्याच रोडवरून वाहन कचरा संकलन करू शकतं। तर आम्ही आता तिथं काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे। जवळपास 7 कर्मचारी त्या भागासाठी नियुक्त केलेले आहेत। ते डबा घेऊन ओला सुका कचरा प्रत्येक घराघरातून संकलित करतील आणि तोच घंटागाडीत जमा करतील। त्यामुळं त्या भागातून जो आत्तापर्यंत रस्त्यावर कचरा यायचा तो कचरा बंद होईल आणि तो थेट घंटागाडीत येईल। म्हणजे खरं तर कचरा हा घरातून डायरेक्ट घंटागाडीत आला पाहिजे, परंतु काही भागात घंटागाडीत जाऊ शकत नाही, तिथं तो कचरा रस्त्यावर येतो आणि त्यानंतर आपल्याला वाहनातून उचलावा लागतो। मूळ रस्ता विद्रूप होतं, सगळीकडे कचऱ्याचे ढीग दिसतात। ते टाळण्यासाठी आम्ही आता
विशेष करून तिथं कामगारांची नियुक्ती केलेली आहे आणि त्या माध्यमातून वर्गीकृत कचरा प्रत्येक घराघरातून संकलित होईल आणि तो परिसर कचरामुक्त होईल. एक 8 दिवसात आम्हाला तो रिझल्ट अपेक्षित आहे. आम्ही तिथं विशेष भर दिलेला आहे. याच पद्धतीनं जिथं चाळी आणि झोपडपट्टी आणि अशा पद्धतीचा जिथं वाहन जात नाही अशा पद्धतीचा जो भाग असेल या पद्धतीने आम्ही आता त्याचं नियोजन करत आहोत. भाजप नेते किरीट सोमय्या हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी अंबेजोगाई येथील भाजपा कार्यकर्त्यांशी कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान संवाद साधला. यावेळी सोमय्या यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधत मैंने घोटाळे निकाले तो उन्हें मिरची लगी असे म्हणत यापुढे आणखी घोटाळे बाहेर काढण्याचा इशाराही दिला. धनंजय मुंडेंचा गुंड्यांनी निरोप पाठवला की तुला मिरची. मागच्या वेळी ज्यावेळी धनंजय मुंडेचा पहिला घोटाळा पहिली बायको दुसरी बायको तिसरी बायको तिसरीचे इतके मुलं दुसरीचे किती अजूनपर्यंत टोटलच लागली नाही. बायका किती आणि मुलं किती त्यात अधिकृत किती ना अनधिकृत किती. त्यावेळी धनंजय मुंडेंचा गुंड्यांनी मला गोळ्या झाडण्याची धमकी दिली होती. ठाकरे आणि पवार असं वाटते दोघांना ठाकरे साहेब आणि पवार साहेब की भ्रष्टाचार घोटाळेबाज माफिया सरकारचे घोटाळे काढणाऱ्यांना. मी हसन मुश्रीफचा घोटाळा काढला तर मला कोल्हापूर अंबे मातेच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही. वासिम भावना गवळीचा 100 कोटीचा घोटाळा तिथे गेल्यावर दगडफेक केली जीवे मारण्याचा प्रयत्न भावना गवळी आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या गुंडांनी केला. अमरावतीला हिंदूंची दुकानं जाळली गेली त्यांना भेटायला जायचं होतं तर प्रतिबंध केला. पिंपरी चिंचवडला गेलो तो काळे धेंडे किरीट सोमय्या चले जाओ त्या अर्जुन खोतकरचा 100 कोटीचा घोटाळा काढला तर किरीट सोमय्या मुर्दाबाद आणि हिथे मिरची. मैंने अगर इनके घोटाळे निघाले तो उनको मिरची लगी तो मैं क्या करू. महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने शर्यतीला सशर्त परवानगी दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व वर्गातून स्वागत होत आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणामुळे बंद झालेल्या होत्या. जवळजवळ 10 वर्ष बंद होत्या आणि गेले 10 वर्ष या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला. त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत. मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीकरिता आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंढरपूरच्या विठ्ठलास एसटी कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलिनीकरण व्हावे असे साकडे घालत मनसेच्या वतीने मोर्चा सुरुवात करण्यात आली. संघर्ष करतोय आज आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा 52 जणांनी यासाठी आत्मबलिदान केलेलं आहे. आत्मबलिदान केलं असतानाही आज मला सांगा माझा शेतकरी बंधू एका बाजूला सांगायचं हा माझा शेतकरी बंधू या पालन पोषण करणार आहे शेतकरी बंधू आणि एसटी कामगार काय आत्महत्या करतात याचं आकलन जर या सरकारला येत नसेल तर या सरकारला काय सरकार म्हणायचं की काय म्हणायचं. हे सरकार आज राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि दिलीप धोत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पंढरपूर येथे भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की राजसाहेब ठाकरे या आमच्या न्यायाला पुढे येतील आणि आम्हाला न्याय देतील. दिवस झालं एस टी कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं यासाठी आंदोलन चालू आहे. शासनाने आत्तापर्यंत त्यांना न्याय दिलेला नाही.
उलट पक्षी मेस्मा लावतो, निलंबित करतो, बडतर्फ करतो म्हणून दहशतीचं आणि दबावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं आहे. वास्तविक 40 पेक्षाही पण जास्त आमच्या एस टी कर्मचारी बांधवांनी या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावं यासाठी आत्मबलिदान दिलं आहे. हे महापातक तर या सरकारला लागणार आहे. येणाऱ्या दिवसामध्ये ताबडतोब एस टी कर्मचाऱ्यांचं शासनामध्ये विलीनीकरण करून घेण्यात यावं या मागणीसाठी आज श्री विठ्ठलाला साकडं घालून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं या आक्रोश मोर्चाचं आम्ही आयोजन केलं आहे. आणि लवकरात लवकर जर हा प्रश्न नाही सोडवला तर माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं आम्ही आंदोलन उभं करणार आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला आहे. गवा बिथरल्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आज सकाळी आणखीन 2 गवे कोल्हापुरात घुसले असून वन विभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ज्या शेतातून गवा जाताना मला दिसला, कसबा बावड्यातून 2 गव्यांचा वावर गेले 2 दिवस झाले चालू आहे. आता शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आली की मजूर कोणी झाले आहेत शेतात काम करण्यासाठी, यासाठी वन विभागानं काय तर प्रयत्न केलं पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सांगली मध्ये आज राष्ट्रीयकृत बँका खासगीकरण होऊ नये यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन सांगली युनिटच्या वतीने निदर्शने करण्यात आले. युनायटेड फोरम या एका देशव्यापी संघटनेअंतर्गत त्याच्या विभाग म्हणून आज आपण सांगलीमध्ये आज 16 आणि 17 तारखेला 2 दिवसाचा संप लाक्षणिक संप आहे. आपण डायरेक्ट संपाला न उतरता याच्यापूर्वी निदर्शने केले मंत्र्यांच्या पुढे. तिथं मुंबईत आपण सांगलीत एक दत्ता गेला होता, मुंबईमध्ये तिथं पण निदर्शने केलो. ह्या सर्व गोष्टी करून त्यालाही शासन वाळत नाही. आज शासन काय करायला लागलेले की बँकांचा एकेकाळी बँकांचं खासगीकरण बंद राष्ट्रीयकरण करून आणली, त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत गोर गरिबापर्यंत आज बँकिंग सेवा पोहोचल्या होत्या, आजही पोहोचत आहेत. पण आज ह्या नवीन सरकारने पुन्हा ह्या जुन्या पद्धतीने खासगीकरण करण्याचं घाट घालत आहे, वेगवेगळ्या मार्गाने करत आहे. आणि ह्या गोष्टीला जर आपण बँकेतले कामगार म्हणून आपण जर यात पुढे उतरलं तर ह्यात सामान्य जनतेला ही गोष्टी लक्षात येणार नाही. आज आम्ही सामान्य जनतेला आमच्या सहभागी करून घेतो. आज देश वाचवायचे तर बँक वाचवली पाहिजे. आज आम्ही कोणत्याही प्रकाराची मागणी करत नाही, आमच्या कोणत्याही मागण्या करत नाही. आज एकच मागणी आपला आहे, हा जो सरकारचा जो 2 दिवसीय संप पुकारण्यात आला असून यामध्ये असंख्य कर्मचारी उपस्थित होते. केंद्र सरकारने नवीन GR काढला आहे की सरकारी बँकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये देण्याचा निर्णय केला आहे. त्या निर्णयाविरोधात आज SBI बँक शाखा शिवाजीनगर नांदेडच्या वतीने कर्मचाऱ्यांनी 2 दिवसीय संप पुकारला आहे. हे आंदोलन आहे, हा UDO ने पुकारलेला 2 दिवसाचा देशव्यापी संप आहे. या 2 दिवसामध्ये आम्ही जे खाजगीकरण आहे किंवा भांडवलशाही जी काही सरकार इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहे ज्ञाना त्या मार्गाने, त्याचा विरोध करण्यासाठी आणि बँकिंग अमेंडमेंट लॉ बिल जे काही प्रपोज आहे या सेशनमध्ये विंटर सेशनमध्ये जे प्रपोज करणार आहे ते जर कॅन्सल केले नाही, ते जर त्याचा आम्ही विरोध करण्यासाठी UOB फोरम अंतर्गत या ठिकाणी 2 दिवसाचा देशव्यापी संप करत आहोत, जेणेकरून सर्व बँकिंग सुविधा ह्या ठप्प झाल्या. आणि आमचा जो काही मेसेज आहे, आमचा जो काही विरोध आहे, तो या शासनाच्या शासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा संप. खासगीकरणाविरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या 2 दिवस संप पुकारला असून याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बाहेर जिल्ह्यातील सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येत या खासगीकरणाविरोधात निदर्शने केली. यापुढे असा इशारा देण्यात आलेला आहे की जर ह्या सरकारने जर हे बिल संसदेत पास करून घेतलं तर यानंतर बेमुदत संपाचा इशारा सर्वांनी आम्ही दिलेला आहे UOB मार्फत. आणि हे संप पुढं कायम न थांबता पूर्ण यशस्वी करू असे आम्ही आवाहन केलेलं आहे. आमच्या 2 मागण्या आहेत. एक आहे आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बँकिंग अमेंडमेंट बिल संसदेत सादर केलेलं आहे, तर ते परत घ्यावं. आणि दुसरी जी आहे ते बँकेचं खाजगीकरण थांबवावं. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है.
सुरुचि मसाले। खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। शासनाकडून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अबोली रिक्षा सुरू करण्यात आल्या, मात्र रिक्षा थांब्यावर तासन तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे रिक्षांना अबोली रिक्षा संघटनेने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्वतंत्र रिक्षा स्टँड उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने कल्याण RTO कडे केली आहे। मला 5 वर्ष झाले आता रिक्षा चालवते सर, आणि 5 वर्षापासून मी रिक्षाचं हप्ते आणि हे घर हे असं दोन्ही होऊ शकत नाही आहे माझ्याकडून। कारण त्याचं कारण हेच आहे की आम्हाला एक व्यवस्थित स्थान नाही आहे, रिक्षा थांबवायला जागा नाही आहे स्टेशनला, जेणेकरून आम्हाला भाडे पटकन भरून जाता येईल। आणि शासनाने आम्हाला रिक्षा दिल्या रोजगारसाठी, त्याच्यावर आम्हाला पूर्ण बँक लोन आहे, सगळं आहे। जर शासनाने रिक्षा काढून दिल्या तर रिक्षा थांबा पण देण्याचं त्यांचं कर्तव्य होतं ना, की जेणेकरून आम्ही एक महिला या ठिकाणी येणार आणि त्या ठिकाणी रिक्षा भरून जाऊ आम्ही पटकन म्हणून। कारण आम्ही फिरतीवर धंदा करणार तर आम्हाला फिरतीवर होत नाहीत। आज कल्याणला 1 महिन्यापासून सुरुवात झाली होती, तर आता 15 महिला आहेत कल्याण ईस्ट आणि वेस्टला। त्या या कल्याण ईस्ट वेस्टच्या महिला काय करतात, फिरतीवर धंदा करतात, त्याच्यामुळे त्या दिसून येत नाहीत। न दिसण्याचं कारण एकच आहे की थांबा जर दिला तर त्या थांब्यावर आम्ही सगळ्या महिला तुम्हाला एकत्र दिसूही, आणि जेणेकरून महिला रिक्षा प्रवासी त्याच्यामध्ये पटकन बसले जातील। जिथून ट्रेन बाहेर येते, ट्रेनमधून महिला प्रवासी बाहेर येतात आहे, जर कल्याणच्या स्टँडला जर स्थानकाच्या बाहेर जर आम्हाला एक थांबा मिळाला तर आम्हाला इकडे तिकडे पळायची गरज लागणार नाही, जेणेकरून आम्हाला हवालदारही हाकलणार नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील वजरे गावात एका कंपनीचं बांधकाम सुरू आहे, त्यासाठी इतर राज्यातून कामगार आले असून त्यातील 15 जणांना हिवताप झाल्याचे आढळले असून आतापर्यंत 105 जणांचे नमुने पूर्ण झाले आहेत, अशी माहिती दोडामार्ग वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश करतसकर यांनी दिली। वजरे जे प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव अंतर्गत उपकेंद्र वेडी मधले एक गाव आहे, त्या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मजूर आलेले आहेत। जे मजूर आहेत ते वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या ठिकाणावरून आलेले आहेत। त्यातल्या काही रुग्णांना तापाची लक्षणं होती आणि जेव्हा त्यांची तपासणी केली तेव्हा त्याच्यातून मलेरियाचे प्रादुर्भाव असल्याचे लक्षात आले, आणि जेव्हा आपण सर्व मजुरांची तपासणी करून घेतली, जवळपास 107 रक्तनमुने आपण तपासले मजूर तिथं काम करणारे इतर स्टाफ, तर त्याच्यामधून काल अखेरपर्यंत जवळपास 15 मलेरियाचे रुग्ण मिळून आलेले आहेत। सर्व रुग्णांना आपण औषधोपचार दिलेला आहे, त्यातले बरेचसे रुग्ण बरे झाले आहेत, जवळपास 6 रुग्ण सध्याही औषधोपचाराखाली आहेत आणि त्यांची तब्येत उत्तम आहे। त्या ठिकाणी बाकीच्या लोकांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण सर्व सर्वे केलेला आहे। डासांचे जे काही पैदास होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण सर्वे करून डास होणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे। त्याचबरोबर तिथलं जे व्यवस्थापन आहे त्यांना सुद्धा आम्ही याबाबत कल्पना देऊन डास होणार नाहीत, आणि जर इतर कोण मजूर आले तर त्यांची आमच्याकडे नोंद करावी आणि त्याच्यापैकी कुणाला ताप असेल त्यांची तपासणी करून घ्यावी याप्रमाणे आपण त्यांना सांगितलं आहे। खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत 12व्या मजल्याच्या सज्जावर अडकलेल्या मांजरीच्या पिलाला सुखरूप सोडवून अग्निशमन दलाने जीवनदान दिले। तब्बल 2 तास चाललेल्या या थरारक बचाव कार्यात ब्रँटो लिफ्टच्या सहाय्याने सज्जावर अडकलेल्या मांजराच्या पिलाची सुखरूप सुटका झाली। नागपुरात जिनिंग मिल मालकाला सावकार परिवाराद्वारे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी प्रॉपर्टी डीलर व सावकार असलेल्या परिवारातील 4 सदस्यांसहित आणखी 6 लोकांविरुद्ध प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
यशोधरा नगर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या आरके लेआउट मध्ये रागाने का पाहिले म्हणून दोन गटात तुफान हाणामारी झाली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा बंदीवर अंमल करण्यासाठी विदर्भातील सर्व शहरात विशेष पथक गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही खंडपीठाकडून देण्यात आले आहे. एसीबी नागपूरच्या पथकाने बुधवारी पारशिवणी येथील तथागत विद्यालय करभाडचे मुख्याध्यापक आणि संस्था चालक यांना 50,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 8 वर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पुरी एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये लावारिसरित्या पडून असलेल्या गांजाच्या 2 बॅग एटीएस टीमने जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची किंमत 1,55,250 रुपये इतकी सांगण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या स्लीपर वेटिंग हॉलमधून 11 डिसेंबरच्या रात्री एका प्रवाशाच्या बॅगमधून लॅपटॉप चोरीला गेला होता. या प्रकरणी आरपीएफ पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी जीआरपी नागपूरच्या ताब्यात दिले आहे. नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत सायबर गुन्हेगाराने ग्राहक सेवा कर्मचारी बनून सुमारे 1,00,000 रुपयांची फसवणूक केली. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.